शहरातील स्त्रिया असेल असं म्हणतात की सुशिक्षित स्त्रिया त्या ठिकाणी भाजी घेण्यासाठी येत असतात, जसं पुरुष येत असतात पण स्त्रिया पण जास्त मारत असतात आणि तो त्यांची जी बार्गेनिंग असते जे आपण म्हणतो माळ घेत असताना किंवा भाज्या घेत असताना त्यांची जी घासघूस असते त्यातून हा ही कविता म्हणजे तयार झालेली आहे. ती कविता मी दुसरं मानतो. शेतकऱ्याच्या पुढ्यात कार एक उभारली, शेतकऱ्याच्या पुढ्यात कार एक उभारली, त्यामधून गोरी गोपटी एक मॅडम उतरली. तोंडावरती मेकअप सारा, गळ्यात दागिन्यांचा सेट. तोंडावरती मेकअप सारा, गळ्यात दागिन्यांचा सेट, नखऱ्याने चालत येऊन त्याच्या पुढे उभारली ते. शेतकरी माझा बाप तिच्याकडे पाहू लागला, शेतकरी माझा बाप तिच्याकडे पाहू लागला, काय पाहिजे मॅडम म्हणून चारदा तिला विचारू लागला. पण तिचं सारं लक्ष तिच्या चमचमत्या गाडीकडे तोंडावरचा मेकअप आणि भरधर साडीकडे. शेतकऱ्याजवळ येऊन तिने कांदे कसे विचारले, वीस रुपये किलो म्हणतात रागाने फटकारले. काय आणि कांद्यात तुला 20 रुपये द्यायला, लाज नाही का वाटत तुला इतके पैसे घ्यायला. अरे असे पैसे खाता म्हणून तुम्हाला इतका शाप आहे, ताप आहे, दरवर्षी दुष्काळ आणि आत्महत्येचा शाप आहे. मग त्यानंतर शेतकरी म्हणजे मी त्या ठिकाणी ठेवून बोलतो. ए तुमच्यासारख्या लोकांमुळं शेतकऱ्यांचे हे हाल आहे, गरीब अजून गरीब आणि श्रीमंतच मालामाल आहे. देवानं दिला पैसा तुम्हाला थोडस मन दिलं नाही, पैशाचा रुबाब तुला पण मनानं तो भिकारी आहे. चैनीच्या वस्तूसाठी म्हणजे तेवढे पैसे देता, दोन रुपयाच्या भाजीसाठी किती आमचा जीव खाता. दोन रुपयाची किंमत बाई कदाचित तुला नसेल, पण या पैशावर माझं सारं कुटुंब जगेल. तुम्हीच असं केल्यावर शेतकरी कसा जगेल, तुम्हाला जगणार शेतकरी स्वतः सांगा कसा जगेल. तुमच्या लेकराला चवनप्रास रोज सकाळी बोलता लागतो, आमचं लेकरू रोज सकाळी चटणी भाकर खाऊन जात. नको आम्हाला एवढा पैसा ज्या येईल चवनप्रास, फक्त माझ्या पिल्लांचं पोट भरावं एवढंच काय ती रोजची आस. आम्हीही बघतो, किती दिवस तुमचं असं पिझ्झा बरोबर भागेल, ऐकून घे महिना तुझंही लेकरू एक दिवस ज्वारीची भाकरी मागेल. कष्ट करून खातो आम्ही कुणाचं फुकट खात नाही, गाडी बंगल्यात राहणाऱ्या तुम्हाला ते भिकार पण शोभत नाही. तू असील भारी तुझ्या घरात मोठी सावकारी आहे, पण तुझं पोट भरणारा हा पट्ट्या तुझा बाप शेतकरी आहे. भले नसेल श्रीमंती आमच्याकडे तुमच्यासाठी घमेंड नाही, कष्ट करायची तयारी आणि काळ्याचा आशीर्वाद आहे. तुझा पैसा तुझी गाडी सगळं काही तुझं असत, शेती बंद करतेस ने मग तुला किती दिसत. जा सो दुसरं दुकान तुला इथं काय मिळणार नाही, माझ्या कष्टाच्या भाजीची किंमत देण्याची महिना तुझी गवकार नाही. असेल सगळं तुझ्याजवळ एवढी कमेंट करू नका, दोन रुपयाच्या भाजीसाठी माय आमचं पोट मारू नका. आज शेतकरी जगला तर उद्या तुम्ही जगाल, नाहीतर याच कारमधून माय भाकरीसाठी भीक मागाल. कारण तुम्हाला जगवता जगता आम्हीही यावर जगतो, शेतकऱ्याचा आदर कर माय एवढाच शेतकरी सांगतो, शेतकऱ्याचा आदर कर माय एवढाच शेतकरी सांगतो.